जय हिंद। आपण पाहत आहात दीर्घिका नॉलेज ओसीएनचे पर्टोले शैक्षणिक शिकवणी आणि मनोरंजन। जर आपण आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा व इतरांना शेअर करा। तसेच चॅनलवर येणाऱ्या नवीन माहितीच्या नोटिफिकेशनकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा। प्रश्न क्रमांक 11। गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणावर खुरटी झुडपे व गवताचे विविध प्रकार आढळतात, त्यांची मुळे टिंबटिंब असल्यामुळे जमिनीची धूप थांबते, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे तंतुमय। आता पहा, तंतुमयमुळे म्हणजे कशी तशी आपले केस कसे असतात, अशा प्रकारे ते मुळं पसरलेले असतात। आता गवत झाडे झुडपे वाढल्यास जमिनीची धूप सहज थांबते, कारण त्यांची मुळं खोलवर गेलेली असतात, आणि पाऊस जरी पडला तरी पण ती त्यांची मुळं जी असतात तंतुमय मुळं असल्यामुळे ते जमिनीला धरून ठेवतात। अमरवेल ही टिंबटिंब वनस्पती आहे, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे परपोषी। आता पहा, काही वनस्पती स्वयंपोषी असतात, म्हणजे सर्वच वनस्पती स्वयंपोषी असतात, मग एकदम मोठ्यावर बोटावर मोजण्यावड्या वनस्पती फक्त परपोषी आहेत। त्याच्यामध्ये अमरवेल, कवक आदींचा समावेश होतो। आता अमरवेल ही परपोषी कशी असते ते पण आपण इथे पाहूया। अमरवेलीचे शरीर म्हणजे फक्त पिवळ्या तंतुमय काड्यांसारख्या खोड्यांचे जाळे असते, आणि पाणी नसल्याने अमरवेल स्वतःचे अन्न स्वतः निर्माण करू शकत नाही। म्हणजे ज्या ज्या वनस्पतींना पाणी असतात त्याच वनस्पती फक्त स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात। प्रश्न क्रमांक 13। परपोषी वनस्पतींना अधारक वनस्पतींच्या खोडातून पोषक द्रव्ये शोषून घेण्यासाठी टिंबटिंब मुळे असतात, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे चूसक। आता या प्रश्नामध्ये अधारक म्हणजे काय, तर ही परपोषी वनस्पती ज्या झाडावर वाढते किंवा ज्या झाडाच्या आधाराने ती जगते त्याला अधारक म्हणतात, आणि ही परपोषी असल्यामुळे तिला अन्नाची गरज आहे, मग ते अन्न किंवा जे पोषक द्रव्ये जे आहे ते शोषण्यासाठी तिच्याकडे चूषक नावाची ही मुळं असतात, का ती मुळं त्या अधारक वनस्पतीमधून पोषक द्रव्ये शोषून घेऊन स्वतः त्याच्यावर जगतात। प्रश्न क्रमांक 14। बुरशीमध्ये टिंबटिंब नसल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे हरितद्रव्ये। आता पहा, आपण जेवढ्या वनस्पती पाहतो त्या सर्व वनस्पती कशा असतात, हिरव्या असतात। जेवढी झाडं किंवा गवत वगैरे जे काही आपण पाहतो त्यांचा रंग कसा असतो, हिरवा, आणि त्यांना हिरवा रंग कशामुळे प्राप्त होतो, तर त्यांच्यामध्ये त्यांच्या पानांमध्ये असलेल्या हरितद्रव्यांमुळे। आता पहा की अन्न म्हणजे प्रकाश संश्लेषण ही जी प्रक्रिया आहे, म्हणजे अन्न तयार करण्याची प्रक्रिया जी आहे, ती सूर्यप्रकाशाच्या जी किरणं असतात, सूर्यप्रकाशाची किरणं आणि पानांमध्ये असलेले हरितद्रव्य ह्या दोघांच्या मदतीने वनस्पती ही अन्न तयार करत असते, बरोबर। पण जर एखाद्या वनस्पतीमध्ये जर हरितद्रव्यच नसेल तर ती अन्न तयार करू शकत नाही। बुरशी हा त्यातला प्रकार आहे। बुरशी ही वनस्पती परपोषी आहे। बुरशीमध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ती स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, म्हणून ती पाव किंवा भाकरीचे तुकडे याच्यावर अशा पिष्टमय पदार्थांवर ती जगते। प्रश्न क्रमांक 15। घटपर्णी, व्हीनस, फ्लॅटट्रॅप, ड्रॉसेरा या टिंबटिंब भक्षण करून स्वतःची नायट्रोजनची गरज भागवतात, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कीटकांचे। आता पहा, बऱ्याच वनस्पती अशा असतात की त्यांच्या वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम या घटकांची आवश्यकता असते, आणि ज्या जमिनीत ह्या वनस्पती वाढतात त्या जमिनीत जर नायट्रोजनची कमतरता असेल तर त्या ज्या वनस्पती असतात त्या वनस्पती आपल्या नायट्रोजनची जी कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी कीटक खातात, आणि मग त्या पद्धतीने त्यांचं अनुकूलनही झालेलं असतं। म्हणजे आता इथे बघा, तुम्हाला चित्रामध्ये दिसेल की व्हीनस फ्लायट्रॅप ही वनस्पती जी आहे ती वनस्पतीच्या पानांवर कीटक बसला की लगेच ती पानं बंद होतात, म्हणजे ते मग त्या कीटकांना भक्ष बनवून त्या वनस्पती नायट्रोजनची जी कमतरता आहे ती भरून काढतात। प्रश्न क्रमांक 16। माशांना श्वसनासाठी नाकाऐवजी टिंबटिंब असतात, तर या प्रश्नाचं उत्तर आहे कल्ले। आता पहा, मासे जे पाण्यामध्ये राहतात तर त्यांचंसुद्धा अनुकूलन झालेलं असते की पाण्यामध्ये राहण्याकरता त्यांना ज्या ज्या गोष्टी हव्यात त्या त्या गोष्टी त्यांना प्राप्त झालेल्या असतात, बरोबर। तर आता माशांना श्वसनासाठी ते कल्ल्यांचा वापर करतात, तसेच त्यांच्या शरीराचा आकार याच्यामध्ये बदल झालेला असतो, शरीराचा आकार दोन्ही डोक्यांना निमुळता असतो, तसेच माशांच्या त्वचेवर खवले तसेच शरीरावर पर असतात, बरोबर, आणि पापण्या पारदर्शक असतात।
आता ह्या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवायला पाहिजेत. आणि ह्या प्राण्यांच्या शरीरात हवेच्या पिशव्या असतात, जेणेकरून त्यांचं वजन हलकं राहील आणि त्यांना पोहण्यासाठी सहज शक्य होईल. प्रश्न क्रमांक 17. बदक, पाणकोंबडी अशा पक्ष्यांचे पंख व पिशे टिंबटिंब असल्याने पाणी त्यावरून ओघळून जाते. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे तेलकट. आता पहा, बदक आणि पाणकोंबडी हे जे पक्षी आहेत, ह्या पक्ष्यांना पाण्यामध्ये राहायचं असते आणि सतत पाण्यामध्ये राहून पाण्यामुळे त्यांची त्वचा किंवा त्यांचे जे पिसं असतात ते कुजून जाऊन जाणे शक्यता असते. परंतु त्यांची त्वचा तेलकट असल्यामुळे त्यांची पिसं जे आहेत ते पाणी धरतच नाही. जसं आपण मागे बघितलं की जलपर्णी ज्या वनस्पती असतात त्या वनस्पतींचे खोडावर आणि त्यांच्या पानांवर मेणचट हा एक पातळ थर असतो, ज्यामुळे ते खोड आणि त्यांची पानं हे पाणी धरत नाहीत आणि ते चिरकाल जगून राहतात, जगतात आणि टिकतात पाण्यामध्ये. तसंच हे जे पक्षी आहेत या पक्ष्यांची त्वचा तेलकट असल्यामुळे ते पाणी धरत नाहीत. प्रश्न क्रमांक 18. बेडूक जमिनीत असताना कशाद्वारे श्वसन करतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाक व फुफ्फुसाद्वारे. आता बेडूक हा उभयचर प्राणी आहे, तो पाण्यामध्ये सुद्धा राहू शकतो आणि जमिनीवर सुद्धा राहू शकतो. तर जमिनीवर असताना तो नाक व फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो, तसेच पाण्यामध्ये असताना तो त्वचेद्वारे श्वसन करतो आणि म्हणूनच तो दोन्ही ठिकाणी जगू शकतो. प्रश्न क्रमांक 19. वाघाच्या पायांच्या तळव्यांना टिंबटिंब असते, त्यामुळे त्याची चाहूल भक्षास लागत नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे गादी. आता वाघ हा प्रथमतः एक मांसाहारी प्राणी आहे, तो काही गवत किंवा इतर काही शाकाहारी प्राण्यांसारख्या काही वस्तू खात नाही, बरोबर. तर त्याला जेव्हा त्याला भक्ष्य पकडायचे असते त्यावेळेला तो एकदम हळूहळू चालत जातो आणि त्याच्या पायांना खाली गादी असल्यामुळे त्याच्या पायांचा आवाज होत नाही आणि भक्ष्यालासुद्धा वाघ असल्याची जाणीव होत नाही आणि तो सहज भक्ष्य पकडतो. आणि ते सहज भक्ष्य पकडण्याकरताच त्या वाघ किंवा जे काही मांसाहारी प्राणी आहेत, वाघ किंवा सिंह, तर त्यांच्या तळव्यांना खाली गादी असते. प्रश्न क्रमांक 20. शाकाहारी प्राण्यांच्या टिंबटिंब दूर अंतरावरील आवाजाचा वेध घेऊ शकतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे लांब हलणारे कान. आता मानवालासुद्धा कान आहेत, आपणसुद्धा कानानेच ऐकतो, आपलं हे एक इंद्रिय आहे. कुत्र्यांनासुद्धा कान असतात, कुत्री जेव्हा झोपतात म्हणजे ज्यावेळेला जमिनीवर असे अंग टाकून असतात त्यावेळेला त्यांना जमिनीवरची खूप लांबची स्पंदनं ऐकू येतात. त्याचप्रकारे हे शाकाहारी प्राणी जे आहेत त्यांचे कानही खूप दूरवरच्या आवाजाचा वेध घेऊ शकतात आणि स्वतःचा बचाव करू शकतात. प्रश्न क्रमांक 21. वाळवंटी प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा जाड असते, कारण? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पाणी टिकवून ठेवण्यासाठी, कारण वाळवंटामध्ये पाण्याचा खूप अभाव असतो आणि एकदा पाणी पिल्यानंतर जर त्याचं जास्त बाष्पीभवन झालं तर पुन्हा पाणी मिळणं कठीण असतं. जशा वनस्पती ज्या वाळवंटामध्ये ज्या वनस्पती असतात त्यांना पानं नसतात किंवा जरी असली तरी पण त्या पानांचं रूपांतर असं सुईसारखे काट्यांमध्ये झालेलं असते, जेणेकरून बाष्पीभवन कमीत कमी व्हावं. जाड त्वचा असेल तर बाष्पीभवन होणार नाही लवकर, म्हणून जे पाणी आतमध्ये साठून राहील. प्रश्न क्रमांक 22. पक्ष्यांचे कशाचे रूपांतर पंखात झालेले असते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे त्यांच्या पायांचे, पुढच्या पायांचे. आता पक्ष्याला दोनच पाय असतात, परंतु त्याचे पुढचे पाय जे असतात त्या पुढच्या पायांचं रूपांतर झालेले असते हे पंखामध्ये, त्याच्यामुळे ते उडू शकतात. प्रश्न क्रमांक 23. बेडूक व बदक यांच्या पायातील बोटांमध्ये असलेल्या पडद्यामुळे त्यांचा उपयोग टिंबटिंबसारखा होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे वल्ह्यासारखा. ह्याच करता बेडूक व बदक यांना सतत पाण्यामध्ये राहायचं असतंय आणि मग पाण्यामध्ये पोहताना त्यांना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून त्यांच्या बोटांमध्ये हे पडदे असतात आणि त्या पडद्यांचा वापर ते वल्ह्यासारखा करतात. प्रश्न क्रमांक 24. सापाची त्वचा टिंबटिंबयुक्त असते, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे खवल्यायुक्त. प्रश्न क्रमांक 25. कीटकांची शरीरे ही निमुळती हलकी असतात, पंखांच्या दोन जोड्या व काडीसारखे टिंबटिंब पाय यामुळे कीटक हवेत उडू शकतात? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 6. म्हणजे कीटकांना 6 पाय असतात, त्याच्यामुळे ते हवेत उडू शकतात. प्रश्न क्रमांक 26. सक्षम तोच टिकेल हा सिद्धांत कोणाचा आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे चार्ल्स डार्विन.
प्रश्न क्रमांक 27, एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला व टिकू शकला तर त्याची पुढची पिढी त्याच्यासारखीच बनते, यालाच डार्विनचा दुसरा टिंब सिद्धांत म्हणतात. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे नैसर्गिक निवडीचा.